खानापूर तालुक्यातील दोन ठिकाणी शनिवारी दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी विजेच्या गडगडासह झालेल्या पावसामुळे वीज पडून जीवित हानी झाली आहे, तर एका शाळा इमारतीचे झाडाच्या फांद्या पडून छप्पर कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवारी दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी विजेच्या गडगडासह खानापूर तालुक्याच्या विविध भागात पावसाने झोडपून काढले। यामध्ये बेटगेरी येथील मनीषा दत्तू गुरव वय 42 या सायंकाळी शेतातील काजूच्या बागेत काजू वेचत असताना विजेच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली। त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली लागलीच त्यांना गंभीर अवस्थेत बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे। या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी लागलीच धाव घेतली व पोलिसांच्या मदतीने उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले। मनीषा ही बेटगिरी येथील वॉटरमॅन दत्तू गुरव यांची पत्नी होय। त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे। तसेच शनिवारी दिनांक 16 एप्रिल रोजीच सायंकाळी मंतुरगा येथील शेतकरी विष्णू नारायण पेडणेकर यांच्या दोन दुभत्या म्हशी शेतात चरावयास गेल्या होत्या। सायंकाळच्या वेळी मंतुरगा गावात ही विजेच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली। याच दोन म्हशी झाडाखाली आश्रयासाठी थांबल्या असता त्याचवेळी वीज कोसळून दोन दुभत्या म्हशी जागीच ठार झाल्या आहेत, त्यामुळे मंतुरगाच्या शेतकऱ्याचे 75,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। खानापूर तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याने व जीवित हानी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।